नमस्कार. कळस संत तुकाराम आणि या संत तुकारामांच्या खरं तर संत तुकारामांच्या या आयुष्याचा उहापोह ही काही मिनिटांची गोष्ट नव्हे आणि त्या अलौकिक प्रतिभेच्या व्यक्तीचं वर्णन म्या पामरानं करावं. म्हणजे दिवसा सूर्य कैसा दिसतो हे पहा मी तुम्हा दावितो ऐसे जर काजवा रात्री म्हणतो तर तो एक मूर्ख. त्या मूर्खाची स्थिती माझ्याकडे आहे पण राहत नाही म्हणून संवाद साधायचा. इतकं भरभरून दिलं जातं की मग आपलंही मन भरून येतं आणि मग बोलल्याशिवाय ते रिकामं होत नाही. संत आणि साहित्यिकांमध्ये हाच फरक आहे. संत हे रिकामे असतात. काम क्रोध लोभ मोह मदमत्सर षडरिपूत नाहीसे झालेले. म्हणून असं म्हणतात की साहित्यिक लिहितात आणि संत बोलतात. संत बोलतात कारण रिकामे असतात. मनाचा जो अलौकिक अमृतकुंभ आहे हा मनाचा अलौकिक अमृतकुंभ रिकामा असल्यामुळे तो वाचतो. संत तुकारामांच्या या संपूर्ण चरित्राकडे एका शब्दाने बघायचं झालं तर निस्वार्थ, अपरिग्रह, निर्लोभ, कशाचाही लोभ नाही असं आयुष्य. आनंददायीच घटना आहे. लोभ नाही कशाचा. प्रतिभेचे आविष्कार वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होतात पण मला असं वाटतं की संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव आणि संत तुकारामांचा आजच्या ह्या संत तुकाराम विषयावरील शेवटच्या भागातला सादर होणारा अभंग हे अमृतानुभवच दोन्ही एकच सारखेच व्यक्त होतात. म्हणजे एक 1608 आणि एक शके 1272. श्रोत्यांच्या माहितीसाठी म्हणून शकेमध्ये 78 मिळवले की इसवी सन तयार होतो. म्हणजे शके 1212 असं ज्ञानेश्वरीचा पूर्णावधीचा कालावधी असेल तर त्यात 78 मिळवायचे की 1290 हा इसवी सन तयार होतो. आणि त्यामुळे ह्या एवढ्या मधल्या जवळजवळ 300-350 वर्षांच्या कालावधीमध्ये प्रवास होऊनसुद्धा एका विशिष्ट बिंदूवरती जेव्हा तुम्ही एकत्र येता अध्यात्मातील त्या ईश्वर भक्तीच्या माध्यमातून त्यावेळेला सगळेजण सारखेच व्यक्त होतात की काय असं वाटायला. तुलसीदासांनी म्हटलंय प्रल्हादने पिता तेजो भरतने आपली माय विवेकने भाई तेजो श्रीराम के काज. कबीर म्हणतो तेजो पिता प्रल्हाद बिबिकन बंधू भरत महतारी.
आणि संत तुकाराम म्हणतात, प्रल्हादे जनके विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. श्रोते हो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कालावधीमध्ये पण प्रतिभेचा आविष्कार एका विशिष्ट स्तरावर गेल्यानंतर सगळे सारखेच व्यक्त होतात. तुम्ही म्हणाल हे जुनं उदाहरण दिलं, अलीकडच्या काळातलं संत वसंत कार्यक्रमाशी निगडीत जरी उदाहरण नसलं तरी तुमच्या माहितीसाठी म्हणून तुम्हाला सांगतो की अरे असं घडू शकतं. अलीकडची नावं घेऊन सांगतो हे असं घडतं का, आणि त्या जोरावरती मी तुमच्याशी संवाद साधतोय की अमृतानुभव आणि आजच्या या संत तुकाराम विषयावरील शेवटच्या भागातील संत वसंतमधील अभंग हे दोन्ही एकच कसे काय, कसे सारखे व्यक्त होत असतील. बघा, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना असं भावगीत आहे, त्यामध्ये तुझा स्पर्श की हात हा चांदण्यांचा असा उल्लेख येतो. मुंबईचा जावई या चित्रपटामध्ये गदी माडगुळकरांचं गाणं आहे, का रे दुरावा का रे अबोलामध्ये हात चांदण्यांचा घेसी उशाला. आणि कुसुमाग्रज त्यांच्या काव्यामध्ये उल्लेख होतो, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हातो. श्रोते हो, या तिन्ही कवींच्या अगदी अलीकडची उदाहरणे अशासाठी की हे शक्य आहे. कबीर जे म्हणतो तेच तुलसीदास म्हणतो तेच संत तुकाराम म्हणतात हे शक्य आहे सांगण्यासाठी अलीकडच्या काळातलं उदाहरण. पुरावा आहे काय, हा पुरावा. असं घडतं. मग संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या दोघांच्याही अभिव्यक्तीमध्ये परमेश्वराशी तादात्म्य पावल्यानंतरचं येणारं अक्षर साधर्म्य प्रतिभा साधर्म्य हे सत्य आहे. अमृतानुभवमध्ये खरं पाहायला गेलं तर भगवद्गीतेवरती ज्ञानेश्वरीचं निरूपण झालं तरीसुद्धा संत ज्ञानेश्वरांना समाधान मिळालं नाही, म्हणून त्यांना अमृतानुभव लिहावा लागला. महर्षी व्यासांना महाभारत सांगून लिहून समाधान मिळालं नाही, म्हणून त्यांना भागवत लिहावं लागलं. तसंच आहे अमृतानुभवच. मग हे अमृतानुभव म्हणजे नेमकं काय, अद्वैताची स्थिती वर्णन केलेली आहे. बघा किती सुंदर ज्ञानेश्वरीतील अतिशयोक्ती अलंकाराचा अति अत्युच्च आविष्कार म्हणजे अमृतानुभव. श्रवणीची होती जिभा असा ज्ञानेश्वरीत उल्लेख आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अतिशयोक्ती अलंकार, शेवटी हे अतिशय उक्त का, ते अगणित आहे म्हणून अतिशय उक्त आहे. अतिशय काय, त्यामध्ये हे अतिशय शब्दामध्ये आशय दडलेला आहे. अतिरेक म्हणजे अतिशय नव्हे, श्रोते हो, शब्दांमध्ये फसगत करून घेऊनही चालणार नाही. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या माझ्या शब्दांसाठी इंद्रिय भांडतील असा उल्लेख संत ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका असं त्यांनी म्हटलेलं आहे. इथे तो अतिशयोक्ती अलंकार येतो. मी तुम्हाला सगळ्यांना कळावं म्हणून त्याचं अलीकडच्या मराठीतलं रूप तुम्हाला ऐकवतो. अलीकडच्या मराठीमध्ये 6व्या अध्यायामध्ये जेव्हा वर्णन केलं जाते त्या योगाचं, ते करण्यासाठी माझे शब्द काय करतील, तर माझ्या शब्दांसाठी तुमची इंद्रिय भांडतील, अतिंद्रिय परिभोगविन इंद्रियान करवी असं माऊलीने म्हटलं. त्या ज्या ओव्या आहेत अमृताला पैजेवर जिंकणाऱ्या, ज्या मराठी भाषेच्या, त्याच मराठी भाषेतल्या 400 वर्षांनंतरच्या 5000 अभंग लिहिणाऱ्या संत तुकारामांच्या प्रतिभेमध्ये तसंच साधर्म्य दिसतं हे आश्चर्यचकित करणार आहे. माऊली अतिशयोक्ती अलंकारामध्ये किती छान म्हणतात बघा, माय मराठी बोललो जरी अमृतालाही जिंकतील सत्वरी, ऐशा अक्षरांची गुंफेन सरी मधुर शब्द प्रणाली, जिचा कोमलते पुढती स्वप्न स्वरांचे रंग फिके पडती, सुगंधही घेईल शरणागती जिच्या पुढे, रसाळ वाणीच्या लोभापायी जिभा येती कानांच्या ठाई, इंद्रिये करतील हातघाई आपसात, शब्द जरी कानांचे प्रयोजन परी जीव म्हणे हे माझे भोजन, नाकास मोहवी सुगंधी पण ऐसी शब्दांचीच रूपे, पदपंक्ती नवला चिरित पाहून डोळे होतील तृप्त, म्हणती रुपयाची खाण पुढ्यात अमुच्या असे पदास पूर्णता लाभता क्षणी, मन बाहेर येई धावनी आणि सरसावे हात पसरुनी, मिठी मारण्या शब्दाला. अतिशयोक्ती अलंकार त्याच्याही अत्युच्च आविष्कार अमृतानुभवमध्ये काय, आमोद सुनास झाले सुगंधच नाक झाला. सुगंध परमेश्वर आहे आणि नाक ही जर मानवी गोचर अगोचर नव्हे
इंद्रिय अतिंद्रिय नव्हे अशी जर रचना असेल तर सुगंध घेण्याची क्रिया सुगंधच नाक झाला तर आरसे उठले लोचनासी डोळेच आरसे झाले तर श्रुती ज्या आहेत त्याच कान झाल्या तर केस उभे राहिले आणि त्यांनीच कांगव्याचं काम केलं तर अद्वैताची रचना निसर्गाबरोबर एकरूप परमेश्वराबरोबर एकरूप होत असताना श्रोते हो अतिशयोक्ती अलंकाराचं हे सर्वोत्तम उदाहरण असं साहित्य जगाच्या साहित्यात नाही सापडत कुठेही. का शक्य झालं माहिती आहे का? हे शक्य झालं कारण कोणावरती जबरदस्ती नाही केली ना ज्ञानेश्वरांनी केली कुठच्याच संतांनी दुसऱ्यावरती जबरदस्ती अशी कल्पनाच नाही. श्रोते हो भारतासारखा देशच नाही दुसरा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पिताजी सामान्य भाषेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बाप काय आहे अभिभक्ती स्वातंत्र्य म्हणजे संत वसंत. अभिभक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला त्याचा त्याचा परमेश्वर पूजण्याची मुभा असलेला एकमेव देश या पृथ्वीतलावरचा म्हणून 33 कोटी देवांची संकल्पना देव माना मानू नका सगळी मुभा का माझ्या मनाबरोबर होणारी प्रामाणिकपणाची क्रिया अस्तित्वात आल्यानंतर त्याच्या आकारामध्ये आम्ही अडकत नाही. आम्ही संतांनी काय सांगितलं आम्हाला काय शिकवलं क्षेत्रफळाचा विचार करा आकाराचा विचार करू नका. कठीण वाटलं वाक्य सोपं करून सांगतो. 12 बाय 12 चौरस आहे. किती झालं क्षेत्रफळ? 144. पण परिस्थिती अशी झाली की मला आता बदलायला लागेल मला चौरस होऊन राहता येणार नाही मला आता आयत व्हावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली तर तसंही व्हायला हरकत नाही. मी माझं क्षेत्रफळ तर बदलत नाही मग मी माझा आयत करतो 16 बाय 9 पुन्हा 16 9 44 42 44 ही क्षेत्रफळ न बदलता क्षेत्र क्षेत्रज्ञ योगामध्ये गीतेमध्ये सांगितलेला मुद्दा हाच आहे. तुकारामांच्या अभंगामधनं आजच्या ह्या 3र्या भागाचा अंतिम चरण जो आहे त्यामध्ये जो अभंग आपण ऐकणार आहात ती स्थिती साध्य होण्यासाठीचा हा प्रवास मी आपल्यासमोर मांडतो जो तुकारामांनी सहजतेने केला. आम्ही तुकारामांना नाईक बनवायचं संत तुकारामांना आणि आम्ही त्यांचं पाईक व्हायचं तर ते शक्य आहे. बघा हे अशा पद्धतीनं अद्वैताचा प्रवास साधण्याची क्रिया समजून घेण्याची क्रिया मगच विश्वाचा आनंद सुद्धा इथेच जन्माला येतो विश्वशांतीचा मुद्दा इथेच जन्माला येतो हे आम्हाला सांगतं. कोण सांगतं? हे संतांचं साहित्य सांगतं. म्हणून तुम्ही जे शीर्षक गीत ऐकता ना त्यामध्ये तोच मुद्दा येतो. मुक्तीस आभाळ निळे भक्तीस मनधरणी फुले भक्तिमुक्तीच्या संगमती रि विश्वशांतीचे सेतू कोण हे पूल आहेत आम्हाला तिकडे घेऊन जाणारे प्रवास करण्यासाठी दोन तीरांना जोडण्यासाठी आवश्यक ते सेतू आम्हाला या संतांच्या साहित्यात उपलब्ध होतात. त्यातला सगळ्यात मोठा ब्रिज एक्सप्रेस हायवेवरचा ब्रिज सेतू म्हणजे संत तुकाराम. जागतिक स्तरावरती विचार करा अभिव्यक्ती स्वातंत्र्य शासकीय लोकशाही म्हणजे डेमोक्रेसी इन गव्हर्नन्स. परंतु ह्या संतांच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या माध्यमातून हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये जो मुद्दा गेला सातत्यानं तो कोणता गेला? डेमोक्रेसी इन फेथ श्रद्धेमधली लोकशाही. डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतातली शेवटची मानवी आवृत्ती म्हणजे तुम्ही आम्ही. का? तुम्हाला मुभा आहे तुम्हाला तुमचा परमेश्वर मानण्याची मुभा आहे म्हणून जेवढी जनसंख्या तेवढे देव झाले की काय 33 कोटी होताना. अभिमानानं सांगा संतांच्या ह्या शब्दांचा आधार घेऊन जगभर प्रवास कराल तेव्हा सांगत सुटा सगळ्यांना की हे स्वातंत्र्य आहे. काय स्वातंत्र्य आहे? स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रच्या बाबतीत जन्माला येतं ते स्वातंत्र्य असतं. स्वतंत्र म्हणजे काय? तंत्र आहे. काय तंत्र आहे? स्वतःला शाणं करण्याचं स्वतः शाणं झाल्यानंतर समाजाला शाणं करण्याचं आणि हे करत असताना हे सगळं माझं नाही म्हणायचं. प्रेय म्हणजे इंद्रिय प्रियकरणी प्रेयस हे जे शब्द आहेत त्यातून जन्मा येतात. प्रेय म्हणजे इंद्रिय काय करा इंद्रियांचा उपयोग जनाबाईंच्या विभागामध्ये आपण ऐकलं करा जन्माचे जन्मा येऊन या देख करा
देहाचे सार्थक, देहाचे सार्थक म्हणजे काय करायचं, माझ्या शरीराचा विनियोग करायचा, उपयोग नाही करायचा, विनियोग करायचा. उपयोग केला की घट होते, विनियोग केला की वाढ होते. आणि मग जी स्थिती प्राप्त होते ती स्थिती म्हणजे आनंद. आनंद म्हणजे आनंदाचं घर म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म, विठ्ठलाचा जन्म, कान्हाई विठाई कृष्णाई, तीच ती एकच, आकाशाशी एकरूप झालेलं. आणि तो कृष्ण जन्माला येतो तो म्हणजे कोणता, तो आनंद. आणि सुरू होणारी सगळी अक्षरं देहातून बाहेर प्रवास दर्शवतात. श्रोतेओ, भाषेची समृद्धी पण कळल्याशिवाय कसं कळणार तुम्हाला हे सगळं? आशय, आनंद, आचरण, आसक्ती, हे सगळे आणि सुरू होणारे आतून बाहेर प्रवास करतात. सक्ती बाहेरची, आसक्ती आतली, चरण बाहेरचे, आचरण आतले. श्रोतेओ, हा आनंद जन्माला येतो. कधी येतो? जेव्हा ह्या स्थितीमध्ये आपल्याला पोचता येतं. अतिशयोक्ती अलंकाराच्या माध्यमातून अतिशय सुरेख अभंगामध्ये संत तुकारामांनी आमच्यासमोर हा संदेश दिलेला आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, सगळं आनंदच कसं झालं? अमृतानुभव आहे की नाही मगाशी म्हटलेलेला? हाच अमृतानुभव आम्हाला घेतायला पाहिजे. सगळं एकच, इथेही आनंद, तिथेही आनंद, तिथेही आनंद. आम्ही हसत पण नाही एकमेकांकडे बघून. किमान तेवढं तरी काय, देह हालचाल करत आहे एवढं कळण्यासाठी म्हणून हसता येतं की नाही, तेवढं तरी द्यायला काय हरकत आहे असं सांगतो हा अभंग. वाटत राहतो, दुसऱ्याला देत राहा. काय देत राहा? हसणं तर देत राहा. दात असले तरी हसता येतं, दात नसले तरी हसता येतं, आनंदात बसता येतं. आणि मग ह्या परमेश्वराच्या बाजूला जाऊन त्या अद्वैतात शिरता येतं. त्या अद्वैतात शिरणं म्हणजे काय? तो अभंग. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही.
लागे ध्यान मिटले डोळे एक्या ठाई बैसोनिया देह आनंदाने डोले निराधाराला आधार विठ्ठल विठ्ठल ऐसे घर घर मनात करता तेथे तेथे भेटे विश्वंभर विठ्ठल 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 राजा विठ्ठल 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 गरजा विठ्ठल 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 गावा विठ्ठल 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 गावा विठ्ठल 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 स्फूर्ति विठ्ठल 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 पूर्ति विठ्ठल 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 जीवन विठ्ठल 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 त्रिभुवन विठ्ठल 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 मन हे विठ्ठल 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 अवघे विठ्ठल 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 अवघे विठ्ठल 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 विठ्ठल